पायथागोरसच्या प्रमेयामध्ये संकीर्ण प्रश्न संग्रह 2 सातवा प्रश्न त्रिकोणीय BC हा समभुज कोण आहे पाया BC वर बिंदू P असा आहे की BC बरोबर 1/3 BC जर BC बरोबर 6 सेमी तर AP काढा त्रिकोण ABC हा समभुज कोण आहे इक्विलेटरल ट्रायंगल म्हणजे त्याच्या तिन्ही भुजा समान आहेत या ठिकाणी BC 6 सेंटीमीटर दिल्या BC 6 सेंटीमीटर आहे म्हणजे AB किती आणि AC किती अगदी बरोबर 6 सेंटीमीटर आहे इथेही 6 सेंटीमीटर AB आणि AC 6 सेंटीमीटर समभुज कोण असला आता या ठिकाणी काय दिले आहे संबंध दिला आहे बिंदू B हा BC वर असा आहे की BC बरोबर 1/3 BC BC is equal to 1/3 BC BC is given 6 cm BC बराबर 1/2 हां BC बराबर 1/3 म्हणजे BC इथे 6 राइट 3 2 6 BC बराबर किती आहे 2 अगदी बरोबर आहे फक्त वाटसम कसे करायचे बघा थोडक्यात उगत मोगा जायचं आहे आपल्याला AP काढायचे AP AP ही त्रिकोण ABC या ठिकाणी AP ना मध्यगा AP ना उंची त्रिकोण ABC चा प्रति विचार करून आपल्याला AP ची किंमत काढू शकत नाही आपण मग काय केलं पाहिजे AD ही उंची टाकली पाहिजे BC वर त्या अगदी बरोबर आहे ठीक आहे येथे रेखा AD लंब पाया BC म्हणजे या ठिकाणी पाया BC वर AD ही उंची आहे AD इज अ हेड ऑफ हां ट्रायंगल ABC अगदी बरोबर आहे त्रिकोण ADP तयार झाला त्रिकोण ADP तयार झाला त्रिकोण ADP मध्ये बघा AP काय आहे हां D इतकं काढलं ना AP करणे अगदी बरोबर आहे मग काय काय काढलं पाहिजे AP काढण्यासाठी हां AD उंची काढली पाहिजे अगदी बरोबर आहे आणि काय काढलं पाहिजे DP काढली पाहिजे छान अगदी बरोबर आहे ठीक बघा आता या ठिकाणी आपण AD उंची आहे ते कोण ABC हा समभुज कोण आहे त्यामुळे BC हा पाया हां AD या उंची मुळे दुभागला अगदी बरोबर आहे तसे BD बरोबर DC हां बरोबर 6 भागिले 2 बरोबर 3 छान अगदी बरोबर आहे त्यामुळे आपल्याला PC किती मिळाले हो 2 या ठिकाणी आपल्याला DC किती आले 3 DP काढता येईल की नाही कसे काढणार हां या या हां या या DC तून PC वजा करायचे का छान DP बरोबर हां DC वजा PC इथे DC हां DC ने उपर 3 राइट इथे PC हां काढल्या 2 त्यामुळे DP बरोबर 1 ठीक आहे पुढे काय काय करूया हां उंची आपल्याला माहिती पाहिजे एडी उंची मग अशी आपण पाहिले यापूर्वी पण आपल्याला माहिती आहे त्रिकोण समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन 60 मापाचे असतात हां आणि पुढे एडी उंची मुळे एकूण दुभागला कोन बी ए डी किती मापाचा झाला 60 चा 30 मापाचा झाला छान त्यामुळे आपल्याला मांडा येतो त्रिकोण ए बी डी हा 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा आहे काय आहे प्रमेय ही उंची आहे ना ही उंची एडी ह्या त्रिकोणामध्ये कोणत्या कोणाच्या मापासमोर आहे डी बरोबर आहे डी किती मापाचा आहे 60 मग प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार म्हणूया गुणधर्मानुसार हां 60 मापाच्या कोणासमोर भुजा एडी बरोबर हां कर्णाच्या म्हणजे कर्ण कोणता आहे हां डी 90 आहे तर ठीक आहे एबी कर्ण आहे एबी च्या वर्गमान 3/2 पट असते 60 मापाच्या कोणासमोर भुजा कर्णाच्या वर्गमान 3/2 पट असते आणि 30 मापाच्या कोणासमोर भुजा राईट कर्णाच्या 2 पट असते आपल्याला आवश्यकतेनुसार आपण या ठिकाणी एडीची आवश्यकता आहे त्यापुरतच पाहूया
टीपी किती आहे 6 म्हणजे किंमत 6 गुणिले वर्गमूळ 3 2 2 ने कसा बघायचा 6 किती आलं 3 छान बेटा जसा 3 करणे 3 एडी बरोबर 3 करणे 3 उंची मिळाली का छान आता मग एपी कडे जाऊ एक काढायला कोणता त्रिकोण विचारात घ्यायचा एकदम बरोबर आता त्रिकोण एडीपी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण कोणता आहे पटापट बघा एपी राइट आता एपी निघते इतर दोन बाजू हां एडी आणि डीपी त्यांच्या वर्गांची बेरीज ना हां एडी वर्ग आहे डीपी वर्ग किंमती ऑलरेडी काढून ठेवले एडी वर्ग छान 3 वर्गमूळ 3 कंसात वर्ग अधिक डीपी वर्ग 1 चा वर्ग राइट 3 चा वर्ग 9 बोला का वर्गमूळ 3 चा वर्ग 3 छानच 1 चा वर्ग 1 9 त्रिका 27 आणि अधिक 1 छानच एपी वर्ग बरोबर 27 ने 28 छान एपी वर्ग बरोबर एपी वर्ग बरोबर 28 चा अवयव सांगा बघा त्यामध्ये एक पूर्ण वर्ग असणार आहे छान 4 7 28 एपी वर्गाचं वर्गमूळ एपी 4 2 आणि 7 वर्गमूळ 7 छान मिळाले एपी सेंटीमीटर एपी बरोबर 2 वर्गमूळ 7 सेंटीमीटर अशा पद्धतीने काही उदाहरण सोडवा शंकाशी विचार हे समजलं ठीक आहे कसा क्रम आहे पहा कोणत्या पद्धतीने जायचं फोटोकॉपी देतो समजलं छान ओके okay.